अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सतरा जुलै दोन हजार तेवीस म्हणजेच उद्या सोमवती अमावस्या आहे ही अमावस्या आषाढाचा शेवट आणि श्रावणाची सुरुवात करणारी असणार आहे सोमवारी आलेली अमावस्या म्हणून या अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं अमावस्या तिथी सोळा जुलैला रात्री दहा वाजून नऊ मिनिटांनी प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री बारा वाजून दोन मिनटांनी समाप्ती होणार आहे म्हणजे मध्यरात्री अमावस्या समाप्त होते आहे हिंदू पंचांगामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या या अशा दोन तिथी आहेत ज्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे सोमवती अमावसेला पितृदोष दूर करण्यासाठी पितरांची सेवा केली जाते हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सोमवती अमावसेच्या दिवशी स्नान श्राद्ध तर्पण पिंडदान करावे त्यामुळे पितृदोष दूर होऊन जीवनात येणाऱ्या अडचणी धनहानी कष्ट आजारपण विवाहातील अडथळे संततीतील अडथळे इत्यादी दूर होतात ही अमावस्या श्रावणी आल्यामुळे तिला आणखीनच महत्त्व प्राप्त झालेले आहे आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते घरोघरी दिवे प्रज्वलित करून त्यांचं पूजन करण्याची प्रथा आहे तर यावर्षी दुहेरीस संयोग जुळून आलेला आहे सोमवती अमावस्या देखील आहे आणि दीप अमावस्या म्हणजे दिव्यांचं पूजन देखील घरोघरी होणार आहे सोमवती अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक प्रभावशाली उपाय करायचा आहे उपाय अगदी सोपा आहे मुलं लहान असोत की मोठी असो कॉलेजला जाणारी सगळ्यांवर तुम्ही हा उपाय करू शकतात उपाय म्हणजे काय तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून देवांची पूजा करून आपल्याला एक छोटी वाटी तांदूळ घेऊन त्याचा भात शिजवायचा आहे आणि शिजवताना मीठ घालायचं नाही आहे हा उपाय आपल्याला सकाळी बारा वाजेच्या आत करायचा आहे तुम्ही आधीच सकाळी लवकर उठून तांदूळ त्याचा भात शिजवून घ्यायचा आहे आदल्या दिवसाचा भात वापरायचा नाही आहे आपल्याला भात हा फ्रेशच आणि ताजा बनवायचा आहे आणि तो भात एका प्लेटमध्ये घेऊन मुलांना पूर्वेकडे बसवायचं आहे आणि बसवताना एका पाटावर किंवा चटईवर त्यांना बसवायचं आहे खाली जमिनीवर बसवू नये हा भात आपल्याला सात वेळा डोक्यापासून तर पायाप्रमा पायापर्यंत मुलांचा उतरवायचा आहे ज्याप्रमाणे आपण दृष्ट म्हणजे नजर काढतो मुलांची त्याच पद्धतीने आपल्याला सातवेळा हा भात मुलांच्या अंगावरून ओवाळायचा आहे ओवाळून टाकलेला भात आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे जर कुत्रे तुमच्या घराजवळ नसतील तर तुम्ही हा भात तुमच्या घराच्या छतावर ठेवू शकतात म्हणजे जेही पक्षी असतील ते पक्षी हा भात सहज खाऊ शकतील तांदळाचं प्रमाण घेताना तो अगदी थोडासाच घ्यायचा आहे कारण उरलेला भात आपल्याला घरातल्या मंडळींना खाता येणार नाही आहे म्हणून जितका भात आपल्याला लागणार आहे मुलांवर ओवाळण्यासाठी तेवढाच भात आपल्याला बनवायचा आहे आपली मुलं जर जिद्दी असतील चिडचिडपणा करत असतील नेहमीच आजारी राहत असतील किंवा त्यांना बाधेचा त्रास होत असेल तर किंवा बऱ्याचदा असं होतं मुलं मोठी झालीत की ती आपलं ऐकत नाही लहान असतील तर आपण समजू शकतो पण मोठी मुलं देखील आपलं ऐकत नाही किंवा वाईट व्यसनाला लागतात तर तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकतात अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि उद्या आपल्याला सोमवती या मावसाच्या दिवशी दुपारी बारा वाजेच्या आतच हा उपाय करायचा आहे मुलं लहान असोत मग ती छोटं बाळ जरी असेल सहा महिन्याचं किंवा मोठी झालेली असेल कॉलेजची त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात अतिशय श्रद्धेने आणि मनोभावे हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट ह्या उपायाने मिळणार आहेत एक महत्त्वाचं सांगते हा उपाय केल्यानंतर म्हणजे तुम्ही मुलांना सात वेळा ओवाळल्यानंतर आईने लगेचच बाथरूममध्ये जाऊन हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि पुसून मग नंतर, नंतर। पुढील कामाला लागायचं आहे बऱ्याचदा आपण हे जे महत्त्वाचं काम आहे हातपाय धुण्याचं हे विसरून जातो कुठलाही उपाय केल्यानंतर तर असं न करता हे लक्षात ठेवायचं आहे हा उपाय केल्यानंतर लगेचच आपलं हातपाय तोंड धुऊन स्वच्छ पुसायचं आहे हा उपाय केल्याने मुलांचा जिद्दीपणा हट्टीपणा कमी होऊन त्यांची प्रगती कुणीच थांबवू शकत नाही इतका प्रभावशाली असा हा उपाय आहे तर नक्कीच उद्या प्रत्येक आईने करून बघा आणि तुमच्या मुलांमध्ये काय फरक तुम्हाला जाणवला ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा माझे आध्यात्मिक आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकन देखील प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघता येईल वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार